अकोला जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील सेंट्रल बँकेच्या व्यवहारात व्यवस्थापक राजू शिंगारे हे शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज देताना तसेच इतर कर्ज वाटपासाठी दलालाच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे घेतल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. निवृत्ती गेबळ नामक दलाल हा कर्ज मंजूर करण्यासाठी कर्जदारांकडून काही ठराविक रक्कम घेऊन त्यातील काही हिस्सा बँक स्थापना देत असे. याबाबत बँक व्यवस्थापक यांना वेळोवेळी ताकीद दिली तरी सुद्धा त्यांचा प्रकार सरला सुरत होता. अखेरीस प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तुषार कुंडकर व त्यांचे कार्यकर्ते यांनी बँकेमध्ये जाऊन दलालात चांगला चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.